बालेकिल्ला राखण्यासाठी शरद पवार उद्यापासून साताऱ्याच्या रणांगणात. विधानसभा निवडणुकीमुळे सभांचा जोर वाढत चालला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शेवटच्या टप्प्यात सातारा स्वारी करणार आहेत. यामध्ये एक दिवस मुक्काम करणार असून 2 दिवसात तब्बल 5 सभा घेणार आहेत. यातून बालेकिल्ला पुन्हा राखण्यासाठी राजकीय खेळ्या होणार आहेत. तर राष्ट्रवादीवर आघाडीमुळे 5 जागा लढवण्याची वेळ आली आहे. सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला, पण 1995 मध्ये प्रथमच विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जावळी मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला. तर 1999 ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळेपासून जिल्ह्यानं शरद पवार यांचीच पाठराखण केली, त्यामुळे सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला. पण 2019 पासून बालेकिल्ल्याला भगदाड पडत गेलं. आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कोण वरचढ होणार याची स्पर्धा आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष माण, फलटण, वाई, कराड उत्तर आणि कोरेगाव हे 5 मतदारसंघ लढवत आहेत. मागील वेळी 6 मतदारसंघात पक्षाचे उमेदवार होते, तर एका ठिकाणी अपक्षाला पाठिंबा होता. यावेळी महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला जागा कमी आल्या. त्यातच राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यानं शरद पवार यांना सातारा जिल्ह्यात विशेष लक्ष द्यावं लागत आहे. यासाठी जिल्ह्यात 2 दिवस येत आहेत. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला पूर्ण तयारी करावी लागत आहे, कारण यावेळची निवडणूक शरद पवार गटासाठी आव्हान आहे. सर्वच मतदारसंघात काटे की टक्कर आहे, यामुळे शरद पवार यांनाही विशेष लक्ष द्यावं लागत आहे. त्याची रणनीती ठरवण्यासाठीच 2 दिवसांचा वेळ जिल्ह्यासाठी दिल्याची चर्चा आहे. 5 मतदारसंघात राजकीय खेळी होणार. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून शरद पवार साताऱ्यात आले नाही. शेवटच्या टप्प्यातच त्यांनी साताऱ्यावर स्वारी करण्याचं ठरवलं आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या सभांचं नियोजन झालेलं आहे. यातून बालेकिल्ला पुन्हा राखण्यासाठीच त्यांची ही रणनीती असल्याचा अंदाज आहे. यासाठी ते 15 नोव्हेंबरला सातारा मुक्कामी आहे. यावेळी कराड उत्तर मतदारसंघात रहिमतपूरला सभा होईल. तसंच 16 नोव्हेंबरलाही ते वाई, कोरेगाव, दहिबळी आणि फलटण येथे 4 सभा घेणार आहेत.